मुलांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो बुद्धिमत्ता या विषयाचा घटक आपण पाहणार आहोत आणि त्या घटकाचं नाव आहे आकृतीतील चौरस मोजा। मग आकृतीतील चौरस आपल्याला मोजायचे आहे, मग हे चौरस कसे मोजायचे त्यासाठी एक युक्ती आहे, पहा एक युक्ती। आता बुद्धिमत्ता हा विषय सोडवत असताना आपल्याला बराच वेळा बहुतेक वेळा आपल्या युक्त्या क्लुप्त्या वापराव्या लागतात। तो विषय असा सरळ सरळ आपल्याला सोडवणं अशक्य आहे किंवा वेळ फार जातो। म्हणून आपला जो आजचा घटक आहे आकृतीतील चौरस मोजा, या घटकासाठी सुद्धा आज मी तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे आणि ती युक्ती खूप सोपी आहे, पहा तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। आणि ही आकृती मी तुमच्या समोर काढलेली आहे। आता ही आकृती पहा, तुम्ही काळजीपूर्वक आकृती पहा। अशा आपण हा एक चौरस तुमच्या समोर मी काढलेला आहे आणि या चौरसाचे असे चार भाग केलेले आहे, चार भाग केले म्हणजे मध्ये किती रेषा आल्यात सांगा बरं, किती रेषा आल्यात उभ्या, तीन रेषा उभ्या, तीन रेषा आल्यात आणि भाग चार झाले। तर आता यामध्ये आपण चौरसाची संख्या कशी मोजायची त्यासाठी एक युक्ती सांगते। इथे नंबर द्यायचे एक दोन तीन चार, इथे पण दोन तीन चार। आणि तुम्हाला वर्ग येतोय ना सर्वांना, चार पर्यंत संख्येचा वर्ग तुम्हाला सर्वांनाच वर्ग येतो। मग काय करायचंय आपल्याला, आता याचे वर्ग करायचे। ज्या संख्या आपण याला जे क्रमांक दिलेत, नंबर दिलेत या चौरसाला, त्या नंबरचे त्या क्रमांकाचा प्रत्येक क्रमांकाचा वर्ग करायचा। मग तो उभ्या चौरसाचा करा किंवा आडव्या करा, एकच उत्तर येणार आहे। तर आपण काय करू, मग आडव्या चौरसांचा वर्ग करू। एकचा वर्ग एक, दोनचा वर्ग चार, तीनचा वर्ग नऊ, चारचा वर्ग सोळा, असे आपण वर्ग करून घेतले। आणि आता तुम्ही काय करायचं आहे, हे वर्गांची बेरीज करायची आहे। आता करा पाहू बेरीज, किती येते बेरीज या सर्व वर्गांची, वर्ग संख्यांची। तर सोळा आणि नऊ पंचवीस, पंचवीस आणि चार एकोणतीस, एकोणतीस आणि तीस, किती बेरीज आली आपली, पूर्ण तीस बेरीज आली। म्हणजे या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती असेल, पहा बरं पर्यायामध्ये किती नंबरला उत्तर आहे ते शोधा आहे का उत्तर, हो उत्तर आहे, तीन नंबरचा पर्याय तीस आहे। म्हणून या आकृतीमधील चौरसाची संख्या तीस आहे, पाळी तर तीस पर्याय आहे, या आकृतीमधील चौरसाची संख्या तीस आहे। आणि कशा प्रकारे आपण ती काढली, ती चौरसांची संख्या कशी काढली, हे तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे। आणि ती युक्ती मी तुम्हाला सांगितलेली आहे, पुन्हा सांगते, नंबर द्यायचे एक दोन तीन चार आणि त्याचा वर्ग करायचा आहे, व त्या संख्यांचा त्या अंकांचा वर्ग केल्यानंतर त्या वर्गांची बेरीज करायची आणि आलेलं उत्तर म्हणजे आपल्या चौरसांची संख्या असेल, चौरसांची संख्या आहे। अशा प्रकारचा हा घटक आहे। आता तुम्हाला जो स्वाध्याय दिला जाईल त्यातील अशा पद्धतीने तुम्ही चौरसांची संख्या काढायची आहे। आणि चौरस आणि चौकोन यामध्ये फरक आहे पा, तर हे आपण जो आज घटक पाहिलाय तो घटक आपण चौरस मोजा हा घटक पाहिलेला आहे आणि चौकोन मोजा हे पण आपण नंतर पुढील पाठामध्ये पाहणार आहोत।